महाराष्ट्र मित्रांनो हॉकिन्स या कंपनीकडनं जबरदस्त जॉब अपडेट आला आहे हो तुम्ही ते बघू शकणार यांच्या करिअर पेजवर आला आहोत आणि तिथेच सगळी माहिती दिली आहे हॉकिंग्स कुकर डॉट कॉम जॉब्स ऑफिशियल वेबसाईट आहे यांच्या पेज पेजवर ही सगळी माहिती आली आहे आणि ते बघा भरपूर सारे जॉब्स आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग या पोजिशनसाठी हे सगळे जॉब अवेलेबल आहे आणि तुम्ही ते पेमेंट पण बघू शकणार इथे आपल्याला सुरुवातीला ट्रेनिंग दिली जाते आणि ट्रेनिंगमध्येच नऊ लाखांचं पॅकेज मिळतं जे की खूप जास्त आहे चांगलं आहे त्यानंतर जेव्हा आपलं जॉब कन्फर्मेशन होतं तेव्हा बारा लाख रुपयांपर्यंतचं इथे पॅकेज मिळणार आहे त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जसं की तुम्हाला सेल्स अँड मार्केटिंगमध्ये जायचं आहे टेक्निकल इंजिनिअरिंगमध्ये जायचं आहे अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे ओके त्याच्यानंतर ह्युमन रिसर्च आय टी लिगल भरपूर सारे डिपार्टमेंट आहे ज्यामध्ये आपण जाऊ शकतात बघा यांची प्रिंट ॲडव्हर्टिजमेंट पण आहे यावर क्लिक केल्यानंतर ती पण तुम्ही ते बघू शकणार आहात ओके आता कशाप्रकारे अप्लाय करायचं तर यांचे भरपूर सारे फॉर्म्स आहे अप्लाय कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो आहे आणि कुठल्या व्हॅकन्सीज आहे काय क्रायटेरिया आहे ते पण समजून सांगतो आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा जॉब अपडेट ए आय रिलेटेड व्हिडिओ इन्कम आयडियाज भरपूर सारे व्हिडिओज बनवतो आहे नक्कीच तुम्हाला याचा फायदा घ्यायचा आहे पे है है, तर मित्रांनो तर्फे जे जॉब अपडेट आलं आहे त्याची माहिती तुम्हाला समजून सांगतो आहे तर बघा ही कंपनी कधी सुरू झाली होती याची सगळी माहिती इथे दिलेली आहे खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा इथे दिसून जाईल फ्रेश ग्रॅज्युएट मे अप्लाय म्हणजे तुम्ही रिसेंट ग्रॅज्युएट आहात फ्रेशर्स आहात तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता आणि जर का तुमच्याकडे रिलेवंट एक्सपिरियन्स आहे तर तुम्हाला जास्त सॅलरी मिळणार आहे ओके आता तुमचं वय किती पाहिजे एकवीस ते अठ्ठावीस वय तुमचं आहे तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात ओके त्यानंतर बाकीचे पण डिटेल्स इथे दिले आहे यांचा ॲड्रेससुद्धा आहे तो पण इथे दिलेला आहे द ॲप्लिकेशन मे बी आय दर बी अपलोडेड ऑन द लिंक गिवन बिलो द जॉब डिस्क्रिप्शन सेंड बाय द पोस्ट ओके कुरिअरद्वारे पण करू शकणार आहात आणि ते ऑनलाईन पण अप्लाय करू शकतात कारण की काय प्रॉब्लेम होतो आहे या वेबसाईटवर अनेक जणांना फॉर्म भरताना एरर येतो आहे मी पण चेक केलं होतं पहिल्यांदा एरर आला त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा फॉर्म भरला तेव्हा हा फॉर्म भरला गेलेला आहे त्यामुळे जर तुम्हाला एरर आला तर काही वेळानंतर पुन्हा ट्राय करा फॉर्म भरा तरी वारंवार एरर येत असेल तर तुम्ही पोस्टाने पोस्टानेसुद्धा इथे पाठवू शकणार ओके हा ॲड्रेस दिलेला आहे पण ऑनलाईन भरलेलं एकदम सोपं आहे ऑनलाईन तुम्ही इझिली भरू शकणार आता इथे बघा पहिलं जे आहे सेल्स अँड मार्केटिंगसाठी मग मा त्यामध्ये तुम्हाला काय काय काम असणार आहे जसं की बघा सेल्स एक्सपिरियन्स अपॉन ओके ही सगळी माहिती दिलेली आहे मग तुमचा रोल काय असणार आहे मग मा डिजिटल मार्केटिंग क्रिएटिंग व्हिडिओज डेव्हलपमेंट ऑफ शोरूम्स या रिलेटेड तुमचं काम असणार आहे अप्लायवर क्लिक करून आपल्यासमोर हा फॉर्म येतो तो आपण अप्लाय करू शकतो ओके त्यानंतर तुम्हाला टेक्निकलमध्ये जायचं आहे मग त्याच्यासाठी काय क्रायटेरिया आहे मग कुठले कुठले इंजिनिअरिंग तुमचं झालं पाहिजे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल जसं की मॅकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल टूल डिझायनिंग मॅन्युफॅक्चरिंग या रिलेटेड तुमचं शिक्षण झालं आहे तुम्ही ते अप्लाय करू शकणार आणि काय काम असणार आहे काय रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे ती पण दिली अप्लाय म्हणायचं आणि आपण अप्लाय करू शकतो आहे त्यानंतर अकाउंट्स रिलेटेड तुमचं शिक्षण झालं आहे ते स्किल तुमच्याकडे आहे तर तुम्ही ते अप्लाय करू शकणार त्याच्यानंतर कमर्शियल असे भरपूर सारे डिपार्टमेंट आहे जस्ट तुम्हाला बघून घ्यायचं आहे तुमचं काही शिक्षण झालं आहे आणि त्यानुसार अप्लाय म्हणायचं आहे आणि अप्लाय केल्यानंतर आपल्यासमोर फॉर्म येतो मग सगळ्यात आधी नाव नेम सरनेम जन्मतारीख मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस ओके okay, त्याच्यानंतर कुठे राहतात तो पत्ता टाकून घ्यायचा आहे एम्प्लॉयमेंट स्टेटस तुम्ही काय फ्रेशर आहात फ्रेशर्स टाकून घ्यायचं आहे एक्सपिरियन्स असाल एक्सपिरियन्स एज्युकेशन काय झालं आहे ते एज्युकेशन इथे टाकून घ्यायचं आहे ग्रॅज्युएट आस्ट ग्रॅज्युएटात डिप्लोमा केला आहे किंवा ग्रॅज्युएशन फिनिश करत जे पण असेल ते तुम्हाला ते, इथे टाकून घ्यायचं आहे कुठली लँग्वेज तुम्हाला येते हिंदी येते इंग्लिश येते मराठी येते त्या लँग्वेज okay, तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे ओके त्याच्यानंतर ही तुम्हाला माहिती कुठे कळली इन न्यूजपेपर किंवा जे पण आता आपल्याला ऑनलाईन यूट्यूबद्वारे कळली आहे तर एनी तर यावर क्लिक करून यूट्यूब चॅनलचं नाव टाकू शकता किंवा यूट्यूब फक्त मेन्शन करू शकताय किंवा आपल्या चॅनलचं नाव टाकलं तरी चालतं आहे ओके त्यानंतर बायोडाटा अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर रिझन वाय आय एम इंटरेस्टिंग इन जॉईनिंग हॉकीज हॉकीजमध्ये जॉईन करण्यासाठी तुम्ही का रेडी आहात तर तुम्ही चार्ट जी पी टी करायचा आन्सर किंवा तुम्ही सांगू शकतात की इथलं कल्चर वगैरे आहे असं तसं आहे तुम्हाला लिहावं लागेल त्या पोस्टबद्दल ज्या पण पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय आणि त्यानंतर तुम्हाला ते लिहायचं आहे ओके त्यानंतर मोबाईल नंबर हो व्हेरीफाय करून घ्यायचं आहे ओ टी पी टाकून आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर जे पण इलिजिबल असेल असे भरपूर सारे जण आहे जे इथे अप्लाय करतील म्हणजे जवळपास एका एका पोस्टसाठी यांच्याकडे पाच पाच हजार फॉर्म जातील मग त्यापैकी सिलेक्टेड जे पंधरा वीस कॅन्डिडेट आहे प्रत्येक डिपार्टमेंटसाठी ते शॉर्टलिस्टेड केले जातील मग त्याच्यापैकी जे इथे इलिजिबल असेल त्यांचा इंटरव्ह्यू होईल जॉब होतो पुढची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला ईमेलवर सांगितली जाते त्यामुळे जे इलिजिबल आहे अप्लाय करा आणि अशा जॉब ऑपॉर्च्युनिटीजसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र